55 लोकांना खासदार व्हायचं होतं, 55 लोकांना. तुम्ही मला अगोदर सांगितलं असतं मी मागा घेतले असते. 55 लोकांना मागा घेऊन सरदार आले. 14 मध्ये असे पक्ष टाकले की ज्यांना गुगल केल्या गेलेल्या उघड केले गेले. हा फेसबुकवर मला तुम्हाला फेसबुकवर पाहिलं म्हणजे समाजवादी पक्षाचे उमेदवार उभे केले गेले आणि चालले कोणाच्या घरी, या चिखलीकराच्या बेवड्याच्या घरी चाललं. फेसबुकवर पण आपलं खूप म्हणून दाखवत होतात काय सांगतो. स्पष्ट आहे की भाजपनेच त्यांना उभं केलंय. वंचित आघाडी काय आणि ते समाजवादी काय, हे सगळे एक एक घेऊन काढले. आणि माझी अपेक्षा एवढीच आहे की आपण सर्वांनी आपलं गाव सांभाळा, आपलं सरपंच सांभाळा आणि दाखवून द्या यांना की काँग्रेसची ताकद काय आहे या नायगाव मतदारसंघामध्ये. दाखवण्याचं काम तुम्हाला आम्हाला या निवडणुकीच्या निमित्ताने करून करावं लागेल. काय म्हणतात बाहेर, आम्ही लीड दाखवू मिळून नायगावमध्ये, आम्ही मांजरमध्ये लीड मिळू, नायगावमध्ये लीड मिळू, मुख्यमध्ये लीड मिळू, आम्ही आमच्या परिसरात लीड मिळू. तुम्हाला जे अंत्यत दिन मिळणार आहे की कापण्याचं काम आम्ही या भागात करणार, अशा प्रकारच्या बातम्या सोडण्याचं काम सध्या सुरू आहे. यासाठी सुरू आहे लोकांनी ना उमेद व्हावा रे बाबू, कसं होणार नाही होणार. देवेंद्र फडणवीस पैसा पाठवलाय, अशोक चव्हाणला गुंतून ठेवा, त्यांना महाराष्ट्रात फिरू देऊ नका. म्हणून देवेंद्र फडणवीस पैसा पाठवलाय. नेहरू सांगले साहेब माझी परिस्थिती चांगली, त्यांना राजकीय संरक्षण मिळावं या हेतूने कपडे बदलण्यासारखं पक्ष बदलणारे हे जे पुढारी झाले त्यांच्या विरोधामध्ये आपला लढा घेतला हो, हे मला आवर्जून सांगितलं पाहिजे. आणि त्यामुळे या लढाईमध्ये निष्ठावन विरुद्ध के बाजार मुडगे अशा प्रकारचा लढा घेतो आपला या सगळ्या लढ्यामध्ये. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो की कार्यकर्त्यांच्या बैठकीला जाहीर सभेचं स्वरूप आलेलं आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपण सर्वजण या लढाईमध्ये उतरण्याकरता सज्ज झालेला आहे. आजची काय आपण जाहीर सभा आहे काही, जाहीर सभा नव्हे, जाहीर सभा वेगळी आपण घेऊ, पण कार्यकर्त्याला या लढाईमध्ये उतरून काँग्रेस पक्षाला मजबूतीने साथ देण्याकरता कसल्याही गोष्टीची पर्वा न करता तुमच्या आशीर्वादामुळे ताकद तयार आहे. ज्याचा मुख्यमंत्री त्या पक्षाचे आहे, ज्याचा मुख्यमंत्री त्या पक्षाचे आहे. विलासराव मुख्यमंत्री त्याच्याकडे गेले, शिंदे साहेब मुख्यमंत्री त्याच्याकडे गेले, मध्यंतरी राणा होते त्यांच्याकडे गेले, मी मुख्यमंत्री होतो माझ्याकडे आले व्यवस्था. माजी मंत्री चंद्रकांत हंडोरेजी, या भागातले विद्यमान आमदार, आपल्या सर्वांचे आवडते नेते वसंतरावजी चव्हाण, आमदार राजूरकर, सन्मान्य रावसाहेब मोरे, माधवराव बेळगे, मोहनराव पाटील भुपेकर, संजय बेळगे, शिवाजी गाडे, कमजे वाटताई, तालुका अध्यक्ष संभाजी गुलवंडे, विनाताई कामतीकर, वंदना पवार, विजय भालेराव नगराध्यक्ष, विजय चव्हाण उपाध्यक्ष, सूर्यकांताई भालेराव, भाई दिगंबर मांजरमकर, वसंतरावचे बेडेपार व समस्त व्यापारी मंडळी, सय्यद रहीम शेठ, श्री सीना शिंदे, बालाजी बिरकुटे, बाकुराव हडकिने, अखिल कांबळे, शेख इशाकभाई, रवींद्र भालेराव, श्रीनिवास चव्हाणजी, डॉक्टर कागडे, बालाजी चोंडे, बालाजी मध्यवाड, संजय पाटील शेळगावकर, मनोहर पवार, परशुराम कांडाळकर, दत्ता पाटील बिजलगावकर, मनोज चिखलीकर, दत्ता पाटील होटाळकर, सचिन चंद्रावा, सुधाकर शिंदे, मंचावर उपस्थित असलेले माझे सर्व सहकारी,
आज या काँग्रेस पक्षाच्या प्रमुख कार्यकर्ता या कार्यकर्त्यांच्या आज बैठक हा जोरदारपणे झाला पाहिजे आणि दुश्मनाच्या चारी गुंड्या चीप करण्याचं काम वैचारिक भूमिकेतून दिसतं आपल्याला घ्यायला पाहिजे. ही भूमिका व्यक्त करण्याकरता या ठिकाणी दोन शब्द बोलण्याकरता मी आपल्यासोबत उभा. मित्र मला निवडणुकीची चिंता नाही. मला पक्षाच्या अध्यक्षांनी आदेश दिला की नांदेड जिल्हा हा शंकर चव्हाण साहेबांचा जिल्हा आहे. नांदेड जिल्हा हा नायगाव विधानसभा मतदारसंघ बळवंतराव चव्हाण साहेबांचा क्षेत्र आहे आणि या भागाने काँग्रेसला जोपासण्याचं काम केलं, काँग्रेसला ताकद देण्याचं काम केलं आणि ही लढाई मित्र खरी अर्थाने विचाराची लढाई आहे. ही एकीकडे निष्ठावंत कार्यकर्ता, निष्ठावंत नेता, निष्ठावंत प्रामाणिकपणे काम करणारा गावात तळागाळातला माणूस आणि दुसरीकडे ते बाजार गुंडगे त्याला कुठला पक्ष नाही निष्ठा नाही रोज नवीन पक्ष रोज स्वाभिमान शिकत नाही. मला आश्चर्य वाटतं पेपरला बातमी वाचली अमुक तारखाला मी बंद केला म्हणे माझा काही संबंध मी बंद पडले चालू केले आणि हा दावा हिशोब मला काय कळलं नाही. लोकांना मी बरं आहे पेपरमध्ये वाचलं की तिकडचा हा कारखाना मी बंद केला, बँक मी बंद केली आणि माझा बँकेचा लांबूनही संबंध नाही कारखान्या संबंध व्हायचा प्रश्नच नाही. बंद कोणी केला की जेणे बंद करून करावी. मी बंद पडले चार सुरू केले चार कारखाने आज हा हिमकिरी चालवतो मित्र. माझ्या भागातल्या शेतकऱ्यांना निराश देण्याचं काम भाऊराव चव्हाण कारखाना करतोय मला मुद्दा सांगितलं पाहिजे. सगळे बंद झाले असतील चार कारखाने हिमकिरीने चालवतो सरकारचा हस्तक्षेप चुकीची धोरण असताना सुद्धा आज जिल्ह्यामध्ये चार कारखाने माल चालवत आहे त्याचा अभिमान मला देतो मला सांगितलं पाहिजे. शेतकऱ्याच्या घरामध्ये दोन वेळचे भाजी पाकरी जर मिळत असेल तर भाऊराव चव्हाणचं कुठेतरी योगदान आहे याचं मला मुद्दा सांगितलं पाहिजे. त्यामुळे बंद करण्याचं काम मी केलं नाही. जिल्हा बँकेला 100 कोटी रुपये मी राज्याचा मुख्यमंत्री असताना अनुदान मी दिलं नसतं बँक सुद्धा कमी चालली नसती. केवळ तुमचे पैसे भरू नये केवळ तुमचे पैसे भरू नये म्हणून मी बँक चालू केली. राज्याचा मुख्यमंत्री असताना 100 कोटी रुपयाचा अनुदान बँकेला मी दिलं हे मुद्दा आवर्जून मला सांगितलं पाहिजे. बंद करण्याचं काम अशा करणार नाही मला मुद्दा सांगितलं. हा कोणाचा दावा इशू मला माहित नाही जाऊ द्यायचा आणि जाऊ द्या. त्यामुळे विठ्ठल जाणार दुपारी निघावं होतं विदर्भ तुमची सभा झाली की चांगलं मी गडचिरोली चंद्रपूर नागपूरला चालू आहे तुम्ही वसंतराव मी तुमच्यावर संपवतो. इतके आहे अथांग समुद्रामध्ये जो कार्यकर्ता माझा बसला आहे त्याच्यावर पूर्ण माझा विश्वास आहे. त्यांच्या विश्वासाच्या जोरावर या विश्वासाच्या जोरावर आणि आत्मविश्वासाने मी महाराष्ट्रात चाललेलो आहे. मी तुमच्या सर्वांना सोपवतो तुम्ही निर्णय घ्यायचा आहे. मित्र आपण आपल्या आशीर्वादाने शंकरराव चव्हाण साहेब राज्याचे मुख्यमंत्री दोनदा झाले देशाचे गृहमंत्री झाले याच लोकसभा मतदारसंघातून तुम्ही शंकरराव चव्हाण साहेबांना निवडून दिलं हा इतिहास आपल्याला आठवला पाहिजे. या मतदारसंघाचा एक भावनिक नाता आपला आहे. नांदेड म्हणजे शंकरराव चव्हाण आणि शंकरराव चव्हाण म्हणजे नांदेड हे समीकरण आज संपूर्ण देशामध्ये ओळखतात की शंकरराव चव्हाण साहेबांचं नाव अशोक चव्हाण केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुमची साथ मला हवी आहे, तुमची मदत मला हवी आहे, तुमचा आशीर्वाद मला हवा आहे. तुम्ही सर्वांनी आपलं गाव सांभाळलं, आपलं सरकार सांभाळलं, कोणी काही करू शकत नाही. एवढी प्रचंड ताकद आता आपल्या दुचाकीला सजवा फॅन्सी स्पेअर पार्ट. नवनवीन डिझाईनचे फॅन्सी एलईडी, फॅन्सी मीटर, हँडल वेट लाईट, इंडिकेटर, फुटरेस, हँडल वेट मीटर, फॅन्सी लिव्हर, एलईडी पट्टी, टू व्हीलर रिमोट किट उपलब्ध. नवनवीन आकर्षक डिझाईनचे फॅन्सी पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण, एक वेळ अवश्य भेट द्या. टॉप ऑटोमोबाईल, हिंगोली गेट, नांदेड. Thank you.